आंध्रताई ज्या बोलल्या असतील ती वस्तुस्थिती त्यांच्याकडं खरी असू शकते, त्यांच्याकडं काहीतरी कागदपत्र असतील किंवा माहिती असेल त्याच्या आधारावर आंध्रताई बोलल्यात. पण माझं मत आहे, मी त्या सरकारमधला सदस्य आहे आणि सदस्य या नात्याने मी दादा भुसेंनी त्यांच्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा याची सखोल चौकशी व्हावी, आणि सखोल चौकशी झाल्यानंतर त्यांनी जर त्यात ते त्यामध्ये ते सुटले तर त्यांनी परत त्या पदावर यावं. पण जोपर्यंत याची सविस्तर चौकशी होत नाही तोपर्यंत दादा भुसेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ललित पाटीलवर एक सिनेमा होऊ शकतो. आम्ही लहानपणी सिनेमा बघायचे ड्रग माफियांचे, ते आम्ही कल्पना समजायचो, पण खरी कल्पना खरी वस्तुस्थिती अनेक घडत असतील. ललित पाटीलच्या रूपाने आरोपी दिसला आहे, पण असे अनेक ललित पाटील इथं जन्म घेतलेले आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये. आणि तरुणांचं म्हणजे पंजाबमध्ये मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं पंजाब उडता पंजाब असं ते आलं होतं घरचं, तीच परिस्थिती महाराष्ट्रात व्हायची वेळ आलेली आहे. आणि पुणे शहरात तर नक्कीच आहे. मी मागच्या विधानसभेमध्ये प्रश्न उत्तर केला होता की ड्रग माफियांना आवरा, जी लहान लहान कोवळी मुलं लहान लहान ती प्रचंड व्यसनाधीन झाली आणि एवढं लहान वयात आपण त्यांच्याकडं पालक असेन, आपण देश त्यांच्याकडे बघतो आहे आणि सर्व नेते त्यांच्या राजकारणात अडकलेले आहेत, पण देशातल्या सुव्यवस्थेवर कोणा शहरातल्या सुव्यवस्थेवर कोणाचा अंकुश नाही. फडणवीसाहेबांनाही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आता थांबवा, बाद झाल्या ते निवडणुका, ते राजकारण, ते खाली वर घेणं हे आता बंद करा आणि जनतेकडे लक्ष द्या. ह्या लक्षातून जनता सुखी होईल, नाहीतर जनतेला रस्त्यावर यायची वेळ आता भविष्यात आलेली आणि जवळच तो काळ ठेपलेला आहे. लोकांना आता हे आवडत नाही खोटं बोलणं नेत्यांनी आणि पचनी पडत नाही. हे पचनी पडण्याचं काम जर खोटं बोलून बोलून रोज माध्यमांची फसवणूक, आमची फसवणूक, जनतेची फसवूक आता ही जनता सहन करणार नाही. तर ललित पाटीलवर आणि ललित पाटीलवर जे डॉक्टर होते त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.